आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणजे नेमकं काय असतं आपण एकदा पाहूया. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा सादर केला जातो. सर्वेक्षण अहवालावरती अर्थतज्ञ आणि त्यासोबतच विश्लेषकांकडून व्यापक चर्चा होते. वित्त मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार आर्थिक सर्वेक्षण अहवाल तयार करतात. सर्वेक्षण अहवालामध्ये ए आणि बी भागामध्ये तो सादर केला जातो. ए भागामध्ये देशाच्या आर्थिक घटनांचा आढावा आणि मागील वर्षातील आर्थिक घटनांचा आढावा घेतला जातो. बी भागामध्ये गरिबी, सामाजिक सुरक्षा, शिक्षण, मानवी विकास आणि जीडीपीचा समावेश असतो. आर्थिक सर्वेक्षण अहवाल भविष्यासाठी आर्थिक धोरण तयार करायला मदत करतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.